थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये ही स्वस्त आणि ताजा वाटाणा हा याच दिवसातच सहज उपलब्ध होतो। चला तर मग अशीच टेस्टी, हेल्दी आणि सर्वांना आवडणारी रेसिपी बनवूयात। मी एक कप ओला वाटाणा घेऊन बारीक करणार आहे। खूप जास्त ही बारीक करायचे नाही, जरासे ओबड धोबडच ठेवायचे। नंतर एका बाउलमध्ये दीड वाटी रवा घेऊयात। रव्याचे प्रमाण थोडेसे वाढवले तरीही चालेल, जास्तीत जास्त अर्धा वाटी एक्स्ट्रा। नंतर याच्यात बारीक केलेला वाटाणा टाकून अर्धा वाटी दही ओतूयात। चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करूयात। याच्यात पाणी ओतून मिक्स करूयात। खूप पातळही बनवायचे नाही आणि खूप दाटसरही ठेवायचे नाही। आपण इडलीचे पीठ जसे बनवतो तसेच याचेही बनवायचे। नंतर हे 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात। हे पहा, 20 मिनिटानंतर याच्यात एक कप चौकोनी बारीक चिरलेला कांदा टाकूयात। अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात। नंतर हिरव्या मिरचीचे वाटण एक चमचा टाकूया। याच्यामध्येच मी 4 हिरव्या मिरच्या, 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक तुकडा घेऊन बारीक केलेले आहे। हे सर्व मिक्स करून घेऊयात। नंतर याच्यात आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून मिक्स करूयात। याच्यातच अर्धा चमचा प्लेन इनो टाकूयात। इनो नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडाही टाकला तरी चालेल। याच्यावरती थोडेसे पाणी ओतून एकसारखे मिक्स करूयात। पॅन गरम झाला आहे, त्याच्यात थोडेसे तेल ओतून उत्तप्पा जसा बनवतो त्या प्रकार हे मिश्रण ओतून त्याच्यावरती झाकूयात। नंतर 1 मिनिटांनी ते खूप छान शिजले आहे, त्याला पलटून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजूयात। हे पहा, खूप छान बनला आहे। याला एका डिश मध्ये काढून दुसराही बनवूयात। वा, मस्तच, खूप छान बनून तयार आहे। चला तर सर्व करूयात। हा वाटाणा उत्तप्पा हेल्दी, पौष्टिक असा सर्वांना खूप आवडेल। लहान मुलेही खूप आवडीने खातील। तुम्ही दह्याबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर किंवा हा तिखट असल्यामुळे असाही खाऊ शकता। हे नक्की बनवा। तोपर्यंत धन्यवाद।